या वर्षीचं विश्व साहित्य संमेलन रद्द झालं. शिपून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाद निर्माण झालाय. मात्र एक संमेलन असं आहे की जे कुठल्याही प्रकारच्या वादाशिवाय सुरळीत सुरू आहे. माय विश्व .com तर्फे आयोजित पहिलं ऑनलाइन विश्व साहित्य संमेलन सध्या सुरू आहे. www.vishwasahityasammelan.org या वेबसाईटवरती हे अनोखं संमेलन सुरू आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसादही मिळतोय. कुठल्याही अनाठाई खर्चाशिवाय, कुठल्याही वादाशिवाय, मानापमान नाट्याशिवाय वैश्विक पातळीवरती सुरू असलेल्या या संमेलनाविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. मराठी साहित्य महामंडळाचं विश्व साहित्य संमेलन रद्द झालंय. मात्र एक अनोखं विश्व साहित्य संमेलन सध्या ऑनलाईन स्वरूपात सुरू आहे. बुक गंगा विश्व साहित्य संमेलन असं या संमेलनाला आपण म्हटलेलं आहे. आणि या संमेलनाचे कर्दे धरते किंवा ज्यांनी ही संकल्पना पुढे आणली आहे ते मंदार रोगळकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर विश्व साहित्य संमेलन आपण याला म्हटलंय आणि खरोखरच आधुनिक काळाला साजेशी अशी संकल्पना आपण आज राबवतात. सांगा एकूण या संकल्पनेविषयी. नमस्कार. बुक गंगाचं विश्व साहित्य संमेलन ही संकल्पना गेल्या 15 दिवसातच माझ्या मनात आली की संमेलनाला बऱ्याच वेळा वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या जगभरातली लोक ही पोचू शकत नाहीत आणि जगभरातले मराठी साहित्यिक, लेखक, प्रकाशक या सर्व लोकांना यात सहभागी कसं करून घेता येईल आणि सकारात्मक दृष्टीनं साहित्याची खरी सेवा कशी घडता येऊ शकेल या दृष्टीने बुक गंगाचं विश्व साहित्य संमेलन हे आम्ही सुरू केलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्व लोकांना, साहित्य रसिकांना एकत्र आणण्यासाठी म्हणून बुक गंगाचं साहित्य संमेलन सुरू केलं. त्याची वेबसाईट आहे विश्वसाहित्यसंमेलन.org की या वेबसाईटवर तुम्ही 24 तास हजारो लेखक, वाचक, प्रकाशक, ब्लॉगर्स हे सर्व एकत्र येतील. आणि काय काय यामध्ये आहे, काय काय वैशिष्ट्य आहेत ते जरा. हो, याच्यात आम्ही वेगवेगळी चर्चासत्र तिथे ठेवलेली आहेत, वेगवेगळी कवी संमेलनं ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळे पुरस्कार पण ठेवलेले आहेत. नक्कीच मंदारजी, म्हणजे खरोखर अनोखा नाहीतर कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे. मंदारजींनी सांगितलं त्याप्रमाणे 15 सप्टेंबर पर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण सगळेच या संमेलनामध्ये आपण आहोत त्या ठिकाणहून, म्हणजे घर बसल्या सहभागी होऊ शकणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडगोरसह अरुण मेहत्रे, G24 तास, पुणे. मॉर्निंग न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा G24 तास, एक पाऊल पुढे.